सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक होणार असून आज सातारा, कराड, फलटण, वाई यासह म्हसवड शहरातून पोलिसांनी संचलन केलं. गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2000 जाऊन पोहोचल्याने इथून पुढचा लॉकडाऊन कडक असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलेलं आहे. यामुळं नागरिकांनी 31 मेपर्यंत दक्षता घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 2001 इतके कोरोना रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर दररोज स्वॅपमध्ये होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासन व पोलिसांना आदेश देऊन यापुढील लॉकडाऊन कडक करण्यात येणार असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. यामुळं सातारा जिल्हावासियांनी यापुढील काळात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपण ही दृश्य पाहताय ती आहेत कराड शहरातील. कराड शहरामध्ये आज पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संचलन केलं आणि नागरिकांना आवाहन केलं की जर अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका. यापुढील काळात लॉकडाऊन कडक केले जाणार असून नागरिकांनी फक्त मेडिकलसाठीच बाहेर पडावं असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊन आहे, मोबाईल खराब झाला आहे, काळजी करू नका, फक्त एक कॉल करा, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. स्माईल मोबाईल कराड, नवीन मोबाईल घरपोच भेटतील, तसेच अर्जंट मोबाईलही रिपेअर करून भेटतील. आज संपर्क करा स्माईल मोबाईल टाउन हॉलजवळ.